समित्र गणेश उत्सव मंडळातर्फे पर्यावरणपूरक अशी नारळापासून श्री गणेशाची मूर्ती स्थापित केली. विसर्जन करण्यापूर्वी श्रींच्या नारळाच्या मूर्तीचे काय होणार हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. विसर्जन करण्यापूर्वी श्रींच्या मूर्तीचे नारळ भाविकांना प्रसाद म्हणून अल्पशी देणगी घेऊन देण्यात येतील. या देणगीतून जमा झालेली रक्कम समाजातील होतकरू गरजू व कमकुवत आर्थिक स्थितीतील हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी देण्यात येईल. तर श्रींच्या मूर्तीच्या नारळाच्या प्रसादाच्या सोहळा फक्त आमच्या चॅनलवर बीडी न्यूज हिंदीवर दाखविण्यात येईल. तर हा सोहळा पाहण्यासाठी आताच बीडी न्यूज हिंदी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जेवढे कोणी ओळखीचे असतील त्यांना सर्वांना व्हिडिओ शेअर करा.